नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। सध्या रात्रीच्या वेळी प्रत्येकाच्या घरामध्ये एक नराधम घुसतोय, त्याचं नाव आहे देव माणूस। देव माणूस ही मालिका सर्वांनाच खूप आवडत आहे। यामधील गुन्ह्याचे प्रकार खऱ्या आयुष्यामध्ये घडलेल्या एका घटनेवरून प्रेरित आहेत। चला तर मग सुरुवात करूया। या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहेत किरण गायकवाड। हे आपल्याला देव माणूस ही भूमिका साकार करताना दिसत आहेत। यापूर्वी किरण आपल्याला लागीर झालजी या मालिकेतून भेटला होता आणि यामध्ये त्यानं एक विलन साकार केला होता। खूपच सुंदर त्याचा अभिनय झाला होता आणि म्हणूनच लागीर झालजी ही मालिका सर्वांना आवडली। आजा शितली त्याचबरोबर किरणचा सुद्धा अभिनय सर्वांना आवडला। भैयासाहेब ही भूमिका साकार करताना त्यानं कष्ट घेतले होते। कोणत्याही प्रकारचं घरातनं बॅकिंग नसताना सुद्धा तो अभिनय क्षेत्रामध्ये आला आणि त्यानं करून दाखवलं। देव माणूस या मालिकेमध्ये तो दिसून येत आहे। दुसरं पात्र आहे अतिशय शांत स्वभावाची रेश्मा। रेश्मा हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे गायत्री बनसोडे। या आधी ती काळ या चित्रपटामधून आपल्याला दिसली होती। काळ हा एक भयपट होता। त्यानंतर आणखीन एक पात्र महत्वाचं आहे, ते म्हणजे डिंपीचे वडील। डिंपीचे वडील साकार करणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे अंकुश मांडेकर। अंकुश यांनी सुद्धा उत्तम आणि साजेसा अभिनय केला आहे। या मालिकेमधील डिंपल या पात्राने मात्र लोकांचं लक्ष वेधून घेतलं। तिचा स्वभाव, तिची भाषा, तिची अदा आणि यामुळेच डिंपल हे पात्र म्हणजेच डिंपी हे सगळ्यांना खूप आवडतं। डिंपलची भूमिका साकार करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे अस्मिता देशमुख। अस्मिता या आधी आपल्याला मले मिर्तीचं गोखरू रुतलग या मराठी गाण्यामध्ये दिसून आली होती। तिचा सुद्धा अभिनय खूप सुंदर आहे। या मालिकेतील बाल कलाकार म्हणजे टोण्या। टोण्याचं बोलणं, चावटपणानं वागणं हे सर्वांना खूप आवडतं आणि त्यामुळं प्रेक्षक त्याला बघून खूप हसतात सुद्धा। या टोण्याचं पात्र साकार करणाऱ्या छोट्या कलाकाराचं नाव आहे विरल माने। रेशमाच्या नवऱ्याच्या भूमिकेमध्ये एकनाथ गीते आहेत। एकनाथ गीते यांनी रागीड भूमिका खूप उत्तम साकार केली आहे। तर डिंपल आणि टोण्याची आजी ही सुद्धा खूप खवाट आहे आणि या आजीचं पात्र साकार केलं आहे रुक्मिणी सुतार यांनी। यापूर्वी त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये साकार केल्या होत्या। तर ही सर्व पात्र सध्या गाजत आहेत। देव माणूस ही मालिका सर्वांना खूप आवडत आहे आणि कमी कालावधीतच प्रसिद्धीचा शिखर तिनं गाठला आहे। तर तुम्हाला आणखीन कोणत्या पात्राचं खरं नाव ऐकायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि त्याचबरोबर या कलाकारांपैकी कोणता कलाकार तुम्हाला आवडतो त्याचंही नाव कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, लव स्टोरीज आणि बायोग्राफीज जाणून घेण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद।